पाण्यावरचे ऑलिम्पिक, स्नेक बोट रेस, वल्लमकाली ज्याला स्नेक बोट रेस असं सुद्धा म्हणतात, ही भारताच्या केरळमधील एक पारंपरिक बोट रेस आहे. हा कॅनो रेसिंगचाच एक प्रकार आहे आणि दर महिन्याच्या ऑगस्टच्या दुसऱ्या शनिवारी ही रेस होते. ही बोट 120 ते 150 फुटापर्यंत लांबीची असते आणि 64 ते 128 पर्यंत याचे पॅडलर्स असतात. ही स्पर्धा केरळमधील एक प्रमुख पर्यटन आकर्षण आहे. नेहरू ट्रॉफी बोट रेस ही भारतातील केरळमधील अल्लपुझाजवळील पुनमदा तलावामध्ये आयोजित केली जाते. ह्या रेससाठी प्रत्येक संघ जवळजवळ 6 लाख रुपयापर्यंत खर्च करतो. ह्या खेळाला वाढवण्यासाठी आणि केरळच्या बॅकवॉटरचं जगासमोर प्रदर्शन करण्यासाठी केरळ सरकारने 2019 पासून IPL शैलीनुसार चॅम्पियन्स लीग अशी स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली होती. केरळमध्ये कायमकोलम आणि चेंबकेसरी या सरंजमशाही राज्यांमधील 13व्या शतकाच्या सुरुवातीच्या युद्धादरम्यान चेंबकेसरीचा राजा देवनारायण याने चुंदनवल्लम नावाच्या युद्धनौकेचे बांधकाम केले आणि ती तयार करण्याची जबाबदारी त्याने त्या काळातील एका प्रसिद्ध सुताराकडे सोपवली. त्यामुळे या स्नेक बोट तयार करण्याच्या तांत्रिक पद्धत 8व्या शतकापासून आहेत आणि आजही वापरात असलेल्या स्नेक बोटींपैकी पार्थ सारथी चुंदन हे सर्वात जुने मॉडेल आहे. ह्या स्पर्धेला नेहरू ट्रॉफी असे नामकरण आहे. त्याच्या पाठीमागे एक गोष्ट आहे. 1952 मध्ये नेहरू केरळ भेटीला आले तेव्हा कोट्टायम ते आलपुझा हा बोटीने कुट्टनाड मार्गे त्यांनी प्रवास केला होता. त्यांच्या सन्मानार्थ पहिली शर्यत उत्स्फूर्तपणे आयोजित केली गेली होती. हे एकूण भव्य स्वरूपातील स्नेक बोट्स पाहून नेहरू इतके मंत्रमुग्ध झाले की त्यांनी स्वतःच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून विजेत्या स्नेक बोटवर चक्क उडीच मारली होती. या आठवणीसाठी एक चांदीची ट्रॉफी स्नेक बोटच्या रूपात दान केली. या ट्रॉफीवरचे जे शब्द आहेत ते मराठी भाषांतर केल्यास त्रावणकोर कोचीन मधील सामुदायिक जीवनाचे एक अद्वितीय वैशिष्ट्य असलेल्या बोट शर्यतीतील विजेत्यांना. ह्या शर्यतीला पुढे नेहरू ट्रॉफी बोट रेस असे कायमस्वरूपी नाव देण्यात आलेलं आहे. 2020 आणि 2021 हा कोविड काळ जर वगळला तर दरवर्षी ही बोट रेस होते. चुंदनवल्लम किंवा स्नेक बोट ज्याला आपण म्हणतो त्या अवाढव्य पण असतात आणि लहान देशी तराफांपर्यंत असतात आणि पाणी तज्ञांच्या नियंत्रणाखाली हा संपूर्ण शो सादर होतो. ही एक वेगळी कलाच आहे. ह्या शर्यतीप्रमाणे अजूनही केरळमध्ये अशाच प्रकारच्या शर्यती होतात पण ही सर्वात प्रमुख आणि मोठी स्पर्धा आहे. ज्या इतर स्पर्धा होतात त्यांची मी लिस्ट खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ती तुम्ही चेक करा. तिकीट रेट्स अगदी 100 रुपयांपासून 3000 रुपयांपर्यंतच्या तिकीट रेट्स आहेत. ह्या ऑनलाईन सुद्धा मिळतात आणि ऑफलाईन सुद्धा मिळतात. शक्यतो प्रयत्न करा की ऑनलाईन मिळवण्यासाठी, कारण मी ऑफलाईन मिळवण्याचा प्रयत्न केला होता तो इतका असा चांगला नव्हता. तिकीट लागते बोट रेससाठी माहीत नव्हतं, त्याला शोधाशोध करायला लागली, खूप पळावं लागलं त्या पावसाला, आता पळतोय. केरळ मधील हा एक आगळा वेगळा अनुभव आहे. आपण केरळचा निसर्ग बघतो किंवा बीचेस बघतो, स्वच्छ नीटनेटके 100% साक्षर राज्य बघतो, पण ही स्पर्धा बघणं हा एक वेगळा अनुभव आहे. प्रचंड गर्दी असते पण तुमच्याकडे योग्य नियोजन असेल तर ह्या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता. सकाळी 9:30 ते 10 दरम्यान रेस चालू होते आणि संध्याकाळपर्यंत ही रेस वेगवेगळ्या टप्प्याने ही रेस पूर्ण होते. आपल्या देशातील, आपल्या केरळ राज्यातील हा एक वेगळा अनुभव बघण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू शकतो. थोडा वेगळा व्हिडिओ आहे. आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा. प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. धन्यवाद.